सुंदर हस्ताक्षर संबंधी आज आपण काही महत्त्वाचे नियम पाहूया। साधारणतः एक रेखी वहीमध्ये जास्त आपल्याला लेखन करावे लागते, म्हणून आज आपण एक रेखी वहीमध्ये कसं लिहायचे ह्याचा अभ्यास आपण करणार आहोत। सर्वात प्रथम पहा मुलांनो, इथे अ लिहिलेलं आहे आणि अ वरून काही इथे शब्द लिहिलेले आहेत, जसे अमर। मुलांनो अमर पहा, अतिशय सुंदर अक्षर इथे लिहिलेलं आहे, तसाच आपल्याला इथे लिहायचा आहे आपल्या वहीमध्ये, लक्षात ठेवा। त्यानंतर पुन्हा आपण अभ्यास करणार आहोत कि कसं अमर हे दोन ओळीच्या मधोमध लिहायचं आहे। सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ पहा आणि सतत आपण अभ्यास करा, दोन ओळी धरून कसं लिहायचं त्यांच्या मधोमध हे नीट आपण बघून घ्या। आता इथे पहा अमर, अकड, त्याच्यानंतर आपण इथे लिहिलेलं आहे अटक। पहा मुलांनो, अ इथे अतिशय सुंदर दिसत आहे। वर्गात शिक्षक आपल्याला जाणीवपूर्वक काही नियम सांगतात, शिकवतात। प्रत्येक अक्षरांचे वलन कुणीकडून कुणी करे असते, केव्हा कुठे सुरू करावे, त्याची उंची किती असावी, त्याला काना मात्रा अनुस्वार कुठे आणि कसं द्यावे ह्याचा ज्ञान आपल्याला शिक्षक वर्गात सतत देत असतात। सर्व मुलांना असं वाटते की माझा हस्ताक्षर अतिशय सुंदर असावा, चांगले गुण प्राप्त करण्यासाठी सुंदर हस्ताक्षर गरजेचे असते। आता मुलांनो अमर बघा, आपण इथे लिहित आहे अमर। सर्वात प्रथम आपल्याला अभ्यास करायचा आहे कि दोन ओळी धरून कसं लिहायचं आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला लिहायचं आहे कि दोन ओळीच्या मधोमध कसा लिहायचा आहे। पहा अकड, त्याच्यानंतर अटक आपण इथे लिहत आहे। ह्याच्या अगोदर आपण इंग्लिश, उर्दू ह्याचा आपण अभ्यास केला होता, तर आज आपण मराठी लेखन, मराठी शुद्ध लेखन कसं करायचं ह्याचा अभ्यास आपण करत आहोत। अतिशय सुंदर अक्षरामध्ये आपल्याला इथे बघायला भेटत आहे अमर, अमर, अननस। पहा मुलांनो, अकबर, अट, अगदी। तर मुलांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण नक्की शेअर करा आणि सतत